लॉकडाऊनच्या चर्चेमुळे गेल्या वर्षी सारखंच यंदाही 10वी 12वीच्या बोर्ड परीक्षांबद्दल संभ्रमाचं वातावरण निर्माण झाले. परीक्षा होणार की नाही की पुन्हा पुढे ढकलल्या जाणार याबद्दल वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. लॉकडाऊन लागला तर परीक्षांचं काय होईल, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात परीक्षा नक्कीच घेतल्या जाणार आहेत का, असे एक ना अनेक प्रश्न विद्यार्थी तसंच पालकांकडून विचारले जात आहेत. याच प्रश्नांबद्दल मुंबईतकनं थेट शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी लॉकडाऊन लागला तरीही परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील असं स्पष्ट केलं. नाही, आपल्याला पण माहिती आहे की आम्ही टाइम टेबल डिक्लेअर करत असताना हे सांगितलं होतं की जर कोरोनासारखी परिस्थिती झाली, ज्या ठिकाणी कंटेनमेंट झोन असेल किंवा क्वारंटाईन म्हणून काही शाळा वापरल्या जात असतील किंवा लॉकडाऊन असेल, तर अशा ठिकाणासाठी आपण विशेष परीक्षा जी आहे ते आपण जून महिन्यामध्ये घेण्यासंदर्भामध्ये आपण अगोदरच सांगितलेल्या, आणि त्याच्यानंतर जी सप्लिमेंटरी म्हणजे पुरवणी परीक्षा जी आपली असते ती सर्वसाधारणपणे ह्या दोन्ही परीक्षेचा निकाल लागल्यानंतर म्हणजे जुलै ऑगस्टमध्ये घेण्यासंदर्भामध्ये मी अगोदरच या ठिकाणी सांगितलेलं आहे. आम्ही सगळ्या परिस्थितीची पाहणी करत आहोत आणि वेळेवेळेनुसार आपण निर्णय घेत आहोत. वर्षा गायकवाड यांनी याआधीच 10वी 12वीच्या परीक्षा ऑफलाईन होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. 12 ते 28 एप्रिल या काळात 10वीची तोंडी परीक्षा आहे, तर 29 एप्रिल ते 20 मे या काळात लेखी परीक्षा होणार आहे. तसंच 12वीच्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा ही 5 एप्रिल ते 22 एप्रिल आणि लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे या दरम्यान होणार आहेत. एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेदरम्यान कोरोनाची लागण झाली किंवा कोरोनाची लक्षणं दिसून आली तर त्याची परीक्षा जून महिन्यात घेण्यात येणार आहे. तसंच कंटेनमेंट झोनमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देणं शक्य नसेल तर त्यांची परीक्षाही जून महिन्यातच घेण्यात येणार असल्याचं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी गेल्या आठवड्यातच जाहीर केलं आहे.